अजित पवार यांच्यासह 8 आमदारांनी शिवसेना भाजपला समर्थन देत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षात मोठी फूट पडली. आता पक्षावर दावा सांगत अजित पवार थेट मैदानात उतरलेत. निवडणूक आयोगानं अजित पवार गटाच्या याचिकेवर कारवाई करताना शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या गटाला आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी नोटीस दिली आहे. या नोटीशीनंतर अजित पवारांनी आणखी एक मोठं पाऊल उचललंय. त्यांनी आपल्या गटातील सर्वच आमदार आणि जिल्हाध्यक्षांना संघटनेतील पदाधिकाऱ्यांचे अधिकाधिक प्रतिज्ञापत्र गोळा करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. आमदारांनी 10,000 आणि जिल्हाध्यक्षांना 5,000 शपथपत्र भरून देण्याचं आवाहन अजित पवार यांनी केलं असल्याचं समजतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगात गेल्यानंतर अजित पवार गटाकडून कागदपत्रांची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. आता निवडणूक आयोगानं अजित पवार आणि शरद पवार गटाला अद्याप प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिलेले नाहीत, परंतु एकनाथ शिंदे यांच्या अनुभवावरून अजित पवारांनी आतापासूनच प्रतिज्ञापत्रांची जुळवाजुळव करायला सुरुवात केल्याचे दिसून येते. आता यावर अजित पवार काय म्हणतात पाहूया. त्यांच्या बाजूने ते प्रयत्न करतील, आम्ही आमच्या बाजूने प्रयत्न करू. राजकारण आणि कुटुंब दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पवार साहेबांना महाराष्ट्रातले नागरिक त्यांना कुटुंब समजतात. महाराष्ट्रासाठी जे करावं लागेल ते करण्याची आमची तयारी आहे. परंतु अजित पवारांसोबतच शरद पवार देखील मैदानात उतरले. अजित पवारांच्या बंडानंतर भाजपला शिवा देण्यासाठी शरद पवारांनी 3 मास्टर प्लॅन तयार केले. आता हे मास्टर प्लॅन कोणते पाहूयात. पहिला पक्ष विस्तार. राज्यातल्या महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यात सभा घेऊन पक्ष बांधणी करणार. राष्ट्रवादीची ताकद ज्या जिल्ह्यात आहे तिथे स्थानिक पदाधिकाऱ्यांना एकत्र आणून मोर्चे बांधणी करणार. यातली पहिली सभा ही येवला येथे झाली. या सभेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. तेव्हा जास्तीत जास्त जिल्ह्यात हाच प्रयोग शरद पवार करतील असा होरा आहे. दुसरा प्लॅन पर्यायी नेतृत्व तयार करण्याचा. शरद पवारांनी जिथे जिथे राष्ट्रवादीचे आमदार फुटले तिथे तिथे राष्ट्रवादीच्या माजी आमदारांनी आणि दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना ताकद देण्याचं काम सुरू केले. उदाहरण द्यायचं झालं तर पारनेरमध्ये निलेश लंकेंविरोधात झावरेंना, तर नगरमध्ये संग्राम जगताप यांच्या विरोधात अभिषेक कळंबकर यांना शरद पवारांनी पुन्हा जवळ केले. पक्षात नवीन जबाबदारी दिली आहे तेव्हा असं नेतृत्व तयार करून त्यांना निवडणुकीत उतरवण्याचा पवारांचा बेत आहे. तिसरा प्लॅन म्हणजे भाजपला खिंडार पाडण्याचा. भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी एक झाल्यामुळे महाराष्ट्रात भाजपच्या अनेक आजीमाजी नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. जागा वाटपांमध्ये भाजपला अनेक ठिकाणी ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे. तेव्हा या नाराज आणि अस्वस्थ भाजप नेत्यांना स्वतःच्या गोटात खेचण्याचा प्रयत्न शरद पवारांकडून केला जातोय. आणि असं झालं तर पवार भविष्यात भाजपला नक्कीच हातात देऊ शकतात. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. आणि अशा साध्या अपडेटसाठी सकाळच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.